वसई तालुक्यातील निसर्गरम्य अशा निर्मळ येथील वाघोली गावातला आहे आणि तिथून जवळजवळ मी या 30 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टमधून मी शिल्पकला कंप्लीट केली आणि ह्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या उर्मीने या कामात शिल्प करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी लाकूड हे माध्यम, कारण वसईमध्ये मी असल्यामुळे तिथे सहज मला जुन्या घराची मोडलेली लाकडं किंवा जुन्या घराचे असे गाडलेले खांबे असे सगळ्या गोष्टी मला सहज उपलब्ध होत होत्या आणि मग मी त्यावेळेला त्या माध्यमामध्ये काम करायला सुरुवात केली. जवळजवळ लाकडामध्ये आतापर्यंत मी जवळजवळ 400 आसपास स्कल्पचर केले असते. लाकूड हे माध्यम मला इतकं जवळचं झालं की त्याच्यात काम करता करता मला त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळायला लागला आणि मग हळूहळू त्याच्याकडून काम करता करता निसर्गामध्ये जे एक चैतन्य असते ते चैतन्य ते कसं त्याच्यात दिसायला लागलं मला हळूहळू, म्हणजे ते डायलॉग व्हायला लागला माझा माध्यमाबरोबर आणि मग एक एक शिल्प अशी घडायला लागली. आणि आता हे आपण शिल्प जे पाहतात हे मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये नॅशनल एक्झिबिशनमध्ये एक्झिबिट झालेलं एक काम आहे. हे बेसलानामधील ब्लॅक मार्बल ह्याला म्हटलं जातं. बेसलानामध्ये हा पत्थर तिथे हा मिळतो. हा पत्थर मी विचार केला की ह्या गावात जाऊनच आपण ह्या शिल्प स्कल्पचर बनवूया. तर मी मागच्या वर्षी बेसलानामध्ये गेलो आणि तिथे जवळजवळ एक महिना मी तिथे राहिलो. तिथल्या लोकांशी हितगुज केलं आणि मग मी माझे काम तिथे सुरू केलं. शिल्प करताना मी एक हा शिल्पाचा जो दगड असतो तो समोर ठेवतो आणि मग हळूहळू त्याच्याशी एक संवाद साधायचा प्रयत्न करतो आणि संवाद साधता साधता त्याच्यात एक असा आकार हळूहळू एक आकार घेतो. छायाप्रकाशाचा प्रकाश कसा प्ले होणार ह्याचं ते एक इतकं काम केल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये एक आपल्याला एक थोड्याशा काही गोष्टी सापडलेल्या असतात. मग त्याचा आधार घेत 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 आपण पाहिला जर तुम्ही हा तर एकदम पहिला एक नुसता असा दगड दिसतो पण नंतर त्याच्यामध्ये एक 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 जसे आकार निघत जातात तेव्हा त्याला एक अशी ऊर्जा निर्माण होते त्याच्यामध्ये आणि ती मी या शिल्पातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. की आपल्या संस्कृती म्हणते की गीतेचा एक विचार आहे, कणकण मे भगवान आहे गीता का हे गाण आहे. म्हणजे प्रत्येक अणुअणूमध्ये देवाचं स्थान आहे पण ते तुम्ही कसं दाखवाल की कसं पाहाल तर ते मी शोधायचा प्रयत्न करत असतो आणि मग ते एक एक आकार आणि एक एक शिल्प असं जन्माला येते. ह्या शिल्पामध्ये भावलेला भाग म्हणजे हा दगड जो आहे ना ह्या दगडामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्वालिटी आहे. हा एक ब्लॅक दगड आहे, ह्याला म्हटला जातो बेसलानाचा ब्लॅक मार्बल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाच दगडामध्ये तुम्हाला 4 टोन्स मिळवता येतात. तुम्ही इथे जर पाहाल तर याच्यामध्ये टेक्स्चर घेतल्यानंतर कुठे कमी टेक्स्चर कुठे थोडं जास्त टेक्स्चर कुठे एकदम पॉलिश करून त्याच्यामुळे तुम्हाला एकाच माध्यमामध्ये 4 टोन तुम्ही मिळवू शकता. आणि हे माध्यम वापरायला एकदम मला सहज गेलं कारण मी लाकडामध्ये काम केल्यामुळे मला हे वापरायला एकदम सहज गेलं आणि खूप मजा यायला लागली यामध्ये काम करायला.